बनवत आहे शिमला मिरची भाजी आणि आताच मी हा मिरची मी छान कट करून घेतलेले आहे याचे बिया काढून घेतलेले आहे आणि या प्रकारे मी मिरची कट करून घेतलेले आहे चला तर मग आता सुरुवात करूया भाजी करायला घे तिल्लीला टोस्ट खूपच आवडते आहे ना तिल्ली मी इथे आलेली आहे अंगणामध्ये आणि अंगणामध्ये खूप असा वारा आहे आणि अंगणामध्ये मी उभी आहे किंवा इथे मी फिरत आहे अंगणामध्ये कारण की आमच्या इकडली लाईट गेलेली आहे आणि घरामध्ये तर खूप गरम होत आहे आणि त्याच्यामुळे मी बाहेर आलेली आहे आणि त्याच्यामुळे बाहेर सुंदर असं वातावरण आहे आणि खूप छान असा वारा सुटत आहे चला तर मग फिरूया थोडा वेळ बघा गेट आमचं खुलं आहे आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान सुंदर दिसत आहे आणि बाहेरचा देखावा सुद्धा किती सुंदर असं दिसत आहे आणि ही टिल्ली आमची इथे आराम करत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर आणि संध्याकाळ झालेली आहे जवळपास 6 वाजलेले आहेत आणि माझी सर्व कामे झालेली आहे सर्व कामे म्हटलं तर चाय वगैरे झालेलं आहे संध्याकाळचे भांडे वगैरे झालेले आहे आणि आमच्या इकडली लाईट गेलेली होती आणि आत्ता लाईट आलेली आहे त्याच्यामुळे मी आता लाईट लावत आहे लाईट लावलेला आहे आणि भाज्या आणलेल्या होत्या त्या भाज्या मी स्वच्छ केल्या आणि त्या आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आज ज्या भाज्या आणलेल्या होत्या त्या भाज्या व्यवस्थित मिळाल्या नाही शेपूची भाजी आणि पालक भाजी त्याचप्रमाणे सांबार आणलेला होता आणि त्याला इतकी माती लागून होती की त्या निवडताना स्वच्छ करताना बराच त्रास झाला तरीसुद्धा बरीचशी भाजी ही वाया गेली थोडीफार चांगली चांगली भाजी मी निवडून घेतली तर तुम्हाला दाखवते मी शेपूची जी भाजी आहे ही या प्रकारची भाजी आणि थोडी थोडी पिवळीसुद्धा आलेली भाजी होती आणि यामध्ये खूप माती होती तर मी ही स्वच्छ करून घेतलेली आहे त्याचप्रकारे ही पालक जी होती ही पालकसुद्धा
चांगली निघालेली नाही, थोडीफार इतके पाणी होतं आणि मातीसुद्धा होती। तर आज आमच्याकडे बाजार असतो आणि बाजारातून हे भाज्या आणलेल्या आहेत, परंतु आमच्या इकडे सहसा भाज्या मिळत नाही। एखाद्या वेळेस जर मिळाल्या तर या प्रकारे मिळतात, पण सहसा मिळत नाही म्हणजे लॉकडाऊनमुळे दुकाने उघडे राहत नाहीत आणि किरकोळ असे भाजीवाले असतात, तर त्यांच्याजवळ जवळपास जशा सापडल्या त्याप्रकारे एखाद्या वेळेस भाज्या आपल्याला घेऊ वाटतात। तर यातल्या मी व्यवस्थित स्वच्छ करून या प्रकारे घेतलेल्या आहेत। तर सहसा भाज्यांपेक्षा डाळी वगैरे खाणे चांगले आहे या काळामध्ये, या लॉकडाऊनच्या सीझनमध्ये सहसा काही मिळत नाही, परंतु आता एखाद्या वेळेस भाजी पण खाऊ वाटते आपल्याला, त्याच्यामुळे या अशा प्रकारची भाजी आणलेली होती आणलेल्या होत्या। तर हा कोथिंबीर मी निवडून या पॉलिथिनमध्ये ठेवलेला आहे, त्याचबरोबर काही या भाज्या मिळालेल्या होत्या, पत्ताकोबी, भेंडी आणि शिमला मिरची आणलेली होती, त्याचबरोबर आणलेले होते टमाटर आणि बटाटे। हे थोडेफार व्यवस्थित छान मिळाले, परंतु ह्या अशा सुख्या ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या मिळाल्या, परंतु पालेभाज्या ह्या व्यवस्थित मिळत नाहीत। आणि हा बघा इतका ह्या भाज्यांचा पसारा, म्हणजे अर्धी जास्त भाजी ही वायाच गेलेली आहे। आणि ही बघा एवढी माती निघालेली आहे त्यांच्या त्या मुळांची, म्हणजे त्या भाजीतमधली इतकी माती निघालेली आहे आणि संपूर्ण फरशीवर असा पसारा झालेला आहे। आता हे मला स्वच्छ करायचं आहे। त्याचप्रकारे कांदेसुद्धा आणलेले आहेत। तर दर मंडेला बाजार असतो, तर आता मी सर्व क्लीन करून घेत आहे।